शिवसेनेच्या आमदारपात्रतेच्या सुनावणीला वेग आलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सलग सुनावणी सुरू आहे. अशातच या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदेच्या वकिलाकडून उलट तपासणी सुरू आहे. परंतु याच दरम्यान शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी मोठा बॉम्ब टाकलाय. ठाकरे गटाची कागदपत्र ही खोटी असल्याचा दावा जेठमलानी यांनी केलाय. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाची कागदपत्रे तपासली असून ती बनावट असल्याचा दावा केलाय. जेठमलानी यावेळी सुनावणी दरम्यान म्हणाले, जेवढी कागदपत्र ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केली आहेत ती सर्व बनावट आहेत. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेच्या आमदारांची जी कागदपत्र दिली ज्यात त्या आमदारांनी सह्या देखील केल्या आहेत त्या सह्या देखील खोट्या असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची ठरावावरची सही देखील वेगळी असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलं. तसेच शिवसेनेची जी घटना आहे ती 1999 असून ती सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. या घटनेनुसार पक्षप्रमुख हे पदच अस्तित्वात नाही. त्यामुळे जेठमलानी यांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंकडून पक्षप्रमुख म्हणून जे काही केलं गेलं ते पण चुकीचं आहे, कारण असं कुठलंही पदच अस्तित्वात नाही असा दावा शिंदेचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आणि ठाकरे गटाला चांगलंच घेलं. त्यामुळे जेठमलानी यांचे हे दावे ठाकरे गट कसा खोडून काढणार हे पुढच्या सुनावणीमध्ये स्पष्टच होईल. परंतु एकूणच शिवसेनेच्या या सुनावणी दरम्यान सुरू असलेल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.